आज सगळं आमच्याकडे आगमन झालेलं आहे, त्याच्याने आमच्या बाहेर वसणे ह्या आमच्या मोठ्या माणसं बाई गौरीला भाकरी आणि माठाची भाजीचा नैवेद्य दाखवतो. मूर्ती घरी बनवलेल्या आहेत. म्हणजे रघुदादा तर मला माहिती आहेत, पेंटर आहेत. आणि बघा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलेला आहे सिद्धार्थ. आता आपल्याला काहीतरी सांगतात काका, दोन पूजा घातल्यात. हा, एक मोठ्या भावाच्या मुलाचं आणि एक माझ्या मुलाचं. गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला पिंट्याजी वेशवीकर यांच्या निवासस्थानी छान डेकोरेशन पाहायला मिळालेलं आहे. श्री स्वामी समर्थांचं हे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. जशी पगडी आहे, जहाज आहे, शिप आणि नारळ सुपाऱ्यांची बाग सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे. श्रीवर्धन मध्ये होणारे सण उत्सव, कोणतेही कार्यक्रम असू दे, ते तुझ्या मार्फत आम्हाला घर बसल्या इथे आणि गावाच्या बाहेरही पाहायला मिळत. गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी बेगीन संग चल माहेराला. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. कालच आपला व्हिडिओ पाहिलात, दीड दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत आणि आत्ता आपल्याला गौरी गणपती सुद्धा पाहायला मिळतोय. मी आलेलो आहे आपले मित्र दिनेशजी पोरनाक यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. जीवनेश्वर आळी येथील माझे मित्र दिनेशजी पोरनाक आणि त्यांचा सहपरिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या गौराईचं आज आगमन होणार आहे आणि तिची पूजा उद्या होणार आहे. वौसे वगैरे असतील ते सुद्धा उद्या पाहायला मिळतील आपल्याला. आणि खास करून उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, कारण आपल्या जान्हवी भार्गवीचे सुद्धा वौसे असणार आहेत आणि छान असा गौराई पूजन आणि वौसाचा सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा, आई गौराईला सजवलं जातंय. इथे संपूर्ण आमच्या श्यामावहिनी सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. संपूर्ण पोरनाथ कुटुंब आपल्याला या ठिकाणी गौराई सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपल्या आजी, गेल्या वर्षी सुद्धा आजीनी छान असं गाणं सुद्धा म्हटलं होतं गौराईचं. आणि आजी सुद्धा सर्वांना मार्गदर्शन करतायत. आजींचं वय 85 आहे ना आजी? हा, 85 जास्त आहे वय. बघा आपल्याला सांगतायत वहिनी आणि क्षमा वहिनी आपल्याला सगळ्यांची ओळख करून देणार आहेत. आणि खास करून लग्न झालेले आज माहेरी येतात आणि छान नाचगाणं गौराईचं सुद्धा उद्या होणार आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला पोरनाथ परिवार आपल्याला या ठिकाणी ओळख करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी पोरनाथ कुटुंबांचं आपल्याला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन सुद्धा होत आहे. चला क्षमा वहिनींना आपण विचारूया कोण कोण आलंय आपल्या घरी ते. आज 10 सप्टेंबर मंगळवार, आज गौराईचं, ज्येष्ठा गौराईचं आव्हान असणार आहे. आणि आपण आत्ता पोरनाथ परिवारांकडे आलेलो आहोत. जीवनेश्वर आईतले पोरनाथ परिवार गेल्या वर्षी सुद्धा छान असं आपल्याला गौराईचा व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळाला होता. प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय आणि गौराईला छान असं सजवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा छान असं गौराईला सजवलेलं आहे या ठिकाणी. क्षमावहिनी नमस्कार. नमस्कार. आणि गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय तुम्हाला. आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कुटुंब पाहायला मिळतंय. बघा पोरनाथ परिवार पाहायला मिळतंय इथे. आणि आपले मित्र दिनेशजी पोरनाथ सुद्धा या ठिकाणी आहेत. क्षमावहिनी आम्हाला ओळख करून द्या, कारण का आज आम्हाला माहेरी आलेल्या आणि सासरवासीन माहेरवासीन सगळ्याजणी दिसत आहेत. आज श्रीवर्धनमध्ये जल्लोष असणार आहे गौराईचं, जे आपल्याला सगळ्यांना आपला जीवन परिवारातर्फे पाहायला तर मिळणारच आहे. क्षमावहिनी ओळख करून द्या आम्हाला. आज गौराईचं आमच्याकडे आगमन झालेलं आहे, त्याच्याने आमच्या माहेरवासिनी ह्या आमच्या मोठ्या माणसं बाई, ह्या आमच्या मोठ्या जाऊ बाई, ह्या आपण 2 नंबर माणसं बाई, हे आमचे पुतळी बघा, सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे. आणि सगळ्या माहेरवासीन सासरवासीन आहेत, सगळ्या जणी आहेत. आणि उद्या गौराईचं पूजन असणार आहे. आणि आपल्याला माहिती असेल उद्या पूर्वा सुद्धा आहेत आणि छान असं औषे असणार आहेत. ते औषे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला या ठिकाणी आजींकडनं सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आजी, गौरीचं गाणं वगैरे येतं तुम्हाला अजून? चला आजींकडनं आपण 2 शब्द ऐकूया. आजी सांगा गौराईचं. गौरीच्या सणाला देवाने आलो तुला नेला,
गौरीच्या सणाला गोवणी आलो दिवाळीला. बघा छान असं आजीने सुद्धा गाणं म्हटलेलं आहे, गौराईच्या सणाला आलो ग तुला नेयाला. बघा छान गाणं म्हटलंय. या वयात सुद्धा वैकरी आजींची अजून सुद्धा छान अशी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण आई गौराईला आता सजवलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. छान अशी वेणी सुद्धा तयार केलेली आहे जी तुम्ही बनवलात ना आत्ताच. छान. आणि इकडे आपल्याला सांगितलेलं आहे ती म्हणजे गौराईची भाजी जी बनवली जाते आतमध्ये. आपले अरुणदादा आहेत बघा आणि या वहिनी सुद्धा बनवत आहेत. आणि ही बघा भाजी, बघा माठ भाजी आहे. कसली भाजी आहे? माठाची भाजी. आणि गौराईला आवडते ना? गौराईला आवडते म्हणजे गौराईला भाकरी आणि माठाची भाजीचं नैवेद्य दाखवतो आम्ही. सव्वा भाकरी असते आणि नैवेद्यासाठी भाजी असते त्यासाठी. बघा आपल्याला अरुणदादांनी पण सांगितलेलं आहे गौराईला नैवेद्य माठाची भाजी आणि भाकरी दाखवली जाते. आणि स्वतः अरुणदादा बनवत आहेत बघा. चला छान आपल्याला या ठिकाणी हे कोरनाथ कुटुंब पाहायला मिळालं. असंच एकत्र आनंदाने नांदावं हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण पुढील ठिकाणी जाणार आहोत. आपले सबस्क्रायबर आहेत श्रीवर्धन मधले, ते सुद्धा आपल्याला बोलवत आहेत. आणि आता आपण पुढल्या ठिकाणी गौराईचं दर्शन करणार आहोत. आपले दिनेश दादा पोर्नाक यांच्या घरी सुद्धा छान अशी गौराईला सजवताना आपल्याला पाहायला मिळालेत. पण शेजारीच असलेले आपले विजयदादा गुरव यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे आमचे गुरुजी, गुरव गुरुजी आहेत. गुरुजी नमस्कार. आणि या ठिकाणी सुद्धा गौराईचं आगमन झालेलं आहे आणि तिची सजावट चालू आहे बघा. आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सासरवासीन माहेरवासीन सगळ्या जणी दिसत आहेत आपल्याला आज या ठिकाणी. आणि या ठिकाणी सुद्धा आपण गेल्या वर्षी व्हिडिओ छान असा काढला होता. बघा छान असं गौराईला सजवलं जात आहे. उद्या गौराईचं पूजन असणार आहे जे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन सुद्धा करूया. गणपती बाप्पा मोरया. छान असं गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होत आहे. आणि उद्या या ठिकाणी ओवशे आणि गौराईचं पूजन असणार आहे. आमचे मित्र जयेश जी सुद्धा आहेत. जयेश गुरव नमस्कार. छान गौराईला आज सजवलं जात आहे. आज ज्येष्ठा गौरीचं आवाहन असणार आहे म्हणजेच आज गौराई आपल्या घरी येते आणि उद्या तिचं पूजन असणार आहे. आपण जीवनेश्वर आळीमध्ये दिनेश दादा पोर्नाक यांच्या घरी होतो. गुरव यांच्या परिवारांकडे पण गेलो आणि गणपतीचं पण छान असं दर्शन झालंय. आणि आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या नवी पेट येथे. आणि नवी पेट येथे आपले दिनेशदादा नागवेकर, रघुदादा नागवेकर आणि आपले मुकेशदादा आहेत यांच्या निवासस्थानी आलोय. आणि आमचे मित्र विशाल नागवेकर यांच्या ठिकाणी सुद्धा गौराईचं आगमन झालं असेल. त्याला सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात. आपले मित्र बघा या ठिकाणी आहेत. विशालदादा आहेत. विशालजी गौराई आली आपल्या घरी? हो येते. आता सगळं चाललंय काम, सजावट वगैरे चालू असेल ना? महिला मंडळ आलेलं आहे. चला महिला मंडळ आलेलं असेल आपल्याला पाहायला मिळेल. आणि खास करून उरणवरनं आलेत आमचे रघुदादा. बघा रघुदादा आहेत. रघुदादा कसे आहेत? एकदम मस्त, एकदम बरे आहेत. चला आपण आतमध्ये जाऊया. प्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि गौराईचं सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे. गौराईची सजावट चालू असेल ती आपल्याला पाहायला मिळेल. नवी पेट येथील नागवेकर परिवारांकडे आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी उद्या गौराईचं पूजन असणार आहे. आज गौराईचं आगमनसुद्धा झालं असेल. आपण प्रथम श्री गणेशाचं दर्शन करूया. दिनेशदादा नागवेकर यांच्या निवासस्थानी आपण गणपती बाप्पाचं दर्शन करतो आहे. छान असं डेकोरेशनसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. विशाल मुकेश दादांकडे पण असेल ना? हो, हो. मुकेश दादांची ते पण गणपती बाप्पा असेल. आणि गौर कुठे असते? इथेच मुकेश. तुमच्या संपूर्ण नागवेकर परिवारांची. चला आपण मुकेश दादांच्या घरी जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्याला गौराईची जी सजावट चालू असेल ती पाहायला मिळेल. पण या ठिकाणी छान अशी रांगोळी बघा आपल्याला पाहायला मिळते. मंगल मूर्ती छान रांगोळी
या ठिकाणी रेखाटलेली आहे. चला आपण रघुदादा आणि मुकेश दादांच्या घरी आलेलो आहोत आणि इथे सुद्धा गौराईची सजावट चालू आहे. दिनेश दादा, दिनेश दादा नमस्कार. नमस्कार. झाली तयारी? हो झाली. बघा चालू आहे गौराईची सजावट चालू आहे. साडी नेसवायचं काम चालू आहे. प्रथम आपण बाप्पाचं दर्शन करणार आहोत. छान अशी ही बालमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बघा बाप्पाचं छान असं दर्शन घडतंय आपल्याला. गणपती बाप्पा मोर्या. आणि गणपती बाप्पांच्या हातामध्ये कमळ आहेत ना. बघा कमळ दिलेले आहे आणि छान मूर्ती आम्हाला पाहायला मिळते. मला आता मूर्ती घरी बनवलेल्या आहेत. शाडूच्या मातीची मूर्ती घरी कुणी बनवली? मुलांनी बनवले. आणि काय नाव मुलाचं? सिद्धार्थ. सिद्धार्थ आलाय तुमच्यासोबत? आणि सिद्धार्थ कुठे आहे? सिद्धार्थ चला आपण सिद्धार्थला बघूया. आणि सिद्धार्थनी बघा छान मूर्ती. म्हणजे रघुदादा तर मला माहिती आहेत पेंटर आहेत. आणि बघा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ आणि छान मूर्ती बघा. पुन्हा एकदा आपण बघूया. छान अशी कला त्यांनी वडिलांकडनं घेतलेली आहे. बघा बघा असं लांबून पाहिलं तर असं एक चित्र काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बघा शाडूच्या मातीच्या आणि कलर पण सुद्धा छान असे दिलेले आहेत. बघा आणि सिद्धार्थकडनं जाणून घेऊया. सिद्धार्थ बघा या साईडला आहे. सिद्धार्थ सिद्धार्थ तू काय करतोस? मी फाईन आर्टिस्ट आहे. फाईन आर्टिस्ट आहे. आणि कुठे शिकतोस? मी माझं शिक्षण झालंय रेजन स्कूल ऑफ आर्ट मधून बँड्रावरून. सो आता मी प्रोफेशनली ऍज अ फाईन आर्टिस्ट म्हणून काम करतो. आणि किती दिवस लागले तुला? आता याला 2 आठवड्यात म्हणजे करायला लागले. मग सुकायला एक आठवड्यानंतर. म्हणजे जवळजवळ 2-3 आठवड्यात छान अशी मूर्ती. आणि छान आम्हाला वाटलं. बघा सिद्धार्थने खास करून ही मूर्ती बनवलेली आहे. आणि फाईन आर्ट्स मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपण पाहतोय. तुम्हाला सुद्धा आवडेल जरूर एकदा आपल्या रघुदादा नागवेकर यांच्या घरी या. आणि ही मूर्ती बघा छान असे कलर्स त्यांनी भरलेले आहेत. आणि बाप्पाचं दर्शन छान झालेलं आहे. इकडे गौराईची सजावट चालू आहे. चला आता आपण पुढल्या घरी जाणार आहोत. सिद्धार्थ तुला सुद्धा थँक्स बोलतो आणि छान अशी कला जोपास आणि अजून पुढे जा. चला आता आपण नागवेकर परिवारांच्या इथला गणपती बाप्पा आणि छान सिद्धार्थने हा शाडूच्या मातीचा छान गणपती बाप्पा बनवलेला पाहिलात तुम्ही. आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत. आपल्या कमेंट्स फार महत्वाच्या आहेत की सिद्धार्थची ही कला कशी आहे ती. या ठिकाणी रघुदादा आहे. रघुदादा तुमच्या पावलावर पाऊल सिद्धार्थने तर ठेवलंय. तुम्ही पेंटर्स म्हणजे छान अशी पेंटिंग सुद्धा करता. आणि सिद्धार्थने छान अशी मूर्ती घडवलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा थँक्स म्हणतो. आणि अशीच त्यांची कला जोपासा आणि त्याला पुढे जाऊ द्या. विशालजी थँक्स. धन्यवाद. चला आता आपण नवी पेठेमध्ये आहोत आणि पुढील गणपती आणि गौरी गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत. चला छान असं दर्शन आपल्याला गौराईंचं होतंय. वेगवेगळ्या ठिकाणी आपण चाललेलो आहे आणि नवी पेठ येथे नागवेकर कुटुंबाकडे होतो. आत्ता आपण आलेलो आहोत महेशजी पाटील यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. महेशदादा पाटील यांच्या ठिकाणी सुद्धा गौराईचं आगमन झालेलं आहे. आणि छान अशी सजावट आपल्याला गौराईची केलेली पाहायला मिळते इथे. आणि आपल्याला महेशदादा सुद्धा दिसत. महेशदादा नमस्कार. नमस्कार. आणि गौराई सुद्धा छान सजवलेली आहे. आणि आज नाचणं असणार आहे का उद्या गौराईचं नाचणं? उद्या पूजन वगैरे असणार आहे. आणि नाचतात वगैरे ना तुमच्या इथं? उद्या नाचणार आहेत. बघा महेश दादांनी सांगितलं. आणि वहिनी कुठे आहेत? आतमध्ये जेवण तयार करतायत. बघा आणि गौराईला छान असं नैवेद्य असतं. भाकरी आणि माठाची भाजी असते. चला आपण छान असं दर्शन गणपती बाप्पाचं घेतलेलं आहे. आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा बघण्यासाठी जाणार आहोत. आत्ता आपण समोरच आपल्याला दिसतंय जय हरी निवास. आपले मित्र पिंट्या राऊत यांचं हे निवासस्थान. छान असं नाव आपल्याला पण पाहायला मिळतं आहे जयहरी निवास. कदाचित त्यांच्या आजोबांचं नाव त्यांनी दिलं असेल. कारण एवढं तर आजोबांचं नाव पिंट्या दिसतंय आपल्याला. पिंट्या जयहरी निवास कुणाचं नाव आहे? आजोबा आणि आजीचं. आजोबा आणि आजीचं. बघा जयहरी निवास पुन्हा एकदा आपल्याला छान असं हे निवासस्थान. आणि यांच्या गणपती बाप्पाचं सुद्धा आता आपल्याला दर्शन होणार आहे. संपूर्ण राऊत परिवार आपल्याला दिसतंय इथे. चला आता आपण छान बघा आपल्याला गौराईच्या निमित्ताने सर्व माहेरवाशीन सासरवाशीन या ठिकाणी पाहायला मिळतात. या ताई सुद्धा आहेत. ताई नमस्कार.
आणि पूजा या ठिकाणी आहे, श्री सत्यनारायणाची पूजा सुद्धा, आणि छान आपल्याला सुद्धा दर्शन होणार आहे. आपण सर्वांनी दर्शन करूया. चला प्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय. छान असं गौराईचं आपल्याला या ठिकाणी शिवपार्वतीचं सुद्धा दर्शन श्री गणेशाच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. छान डेकोरेशन सुद्धा या ठिकाणी आपले मित्र पिंट्याजी राऊत यांच्या निवासस्थानी पाहायला मिळतंय. या ठिकाणी दोन पूजा आपल्याला पाहायला मिळतात. बघा, श्री सत्यनारायणाचं आपल्याला छान असं दर्शन होतंय. इथे काका आपल्याला काहीतरी सांगतात. काका, दोन पूजा घातल्यात. हा, एक मोठ्या भावाच्या मुलाचं आणि एक माझ्या मुलाचं. तुमच्या मुलाचे. बघा, संपूर्ण राऊत परिवार आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गौराईसाठी आणि दरवर्षी गणपतीसाठी येता ना तुम्ही? दरवर्षी हे मुंबई पुणे कुठे सगळीकडे नोकरीसाठी असतात? सगळे मुंबई मध्ये असतात. आणि 27 माणसं आम्ही 5 दिवस असतो गणपती जाईपर्यंत. बघा छान. बघा, तुम्हाला सुद्धा सर्वांना आठवलं असेल की कोकणात छान असं गणपती बाप्पा होळी हा सण साजरा होतो. आणि सगळे आपले चाकरमणी, म्हणजे आम्ही सगळे चाकरमणी हे कोकणात येतो आणि छान ही मजा करत असतो. आणि तुम्ही सुद्धा भजन कीर्तन नाच गाणं करता का नाही? बघा, मी ओळख करून देतो. पिंट्याजी राऊत आपले मित्र आहेत आणि या वहिनी आहेत. पिंट्याजीचे मिसेस आहेत, हे बाबा आहेत पिंट्याचे. आणि पिंट्या, तू ओळख करून दे. आता सगळ्यांचं नाव नाही मला माहीत. ताई माझी. ताई. एक काकी. काकी आहेत. ही पण काकी. एक काका. काका आहेत पिंट्याचे. एक काका इकडे. इकडे पण काका आहेत. आणि या काकी आहेत. तू पण ताई आहेत. आणि काळिंजेला कोण असतं पिंट्या? काळिंजेला आई. आई, आईचं घर आहे ना. बघा, मी बघत असतो कधी कधी पिंट्या वगैरे तिकडे असतात काळिंजेला. आणि यांची ओळख? ही बहीण. ही बहीण. बघा, सर्व कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं. जो पिंट्या आपला मित्र आहे तो ओळख करून देतोय. आणि सगळे मुंबईला असतात. आणि आज आणि जावई बापू पण आपल्याला दिसतायत. बघा, नमस्कार. आणि भाऊजी, आपल्याला श्रीवर्धन कसं वाटतंय? खूप छान आहे इकडे. तुमचं गाव कोणतं आहे? माझं कोल्हापूर आहे. कोल्हापूर. बघा, कोल्हापूरचे जावई आपले श्रीवर्धनचे झालेले आहेत. आणि श्रीवर्धन खूप छान असं त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. चला, आपल्याला छान असा हा परिवार राऊत परिवार या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आत्ता आपण पुन्हा एकदा श्री गणेशाचं छान असं दर्शन करतोय. शिवपार्वतीचं छान असं दर्शन होत आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा श्री सत्यनारायण महाराज की. चला, आता आपण पुढील गणपती बाप्पा पाहण्यासाठी जाणार आहोत. छान असं दर्शन आपल्याला गौरी गणपतीचं होतंयच. आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या धोंडगल्ली परिसरामध्ये आलेलो आहोत. आणि येथे आपण चाललेलो आहोत आपले मित्र संतोषजी वेशवीकर, पिंट्या वेशवीकर म्हणून त्यांना श्रीवर्धनमध्ये ओळखलं जातं. आणि त्यांच्या निवासस्थानी आपण चाललेलो आहोत. आणि त्यांच्या ठिकाणीसुद्धा गौर येते. गेल्या वर्षीसुद्धा छान असं डेकोरेशन त्या ठिकाणी केलं होतं. चला, आता आपण आलो आहे. आतमध्ये आरतीचा आवाज येतोय. आरती चालू आहे. संतोषजी वेशवीकर यांचं हे निवासस्थान. आरती चालू आहे आतमध्ये. Thank you.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मला छान अशी आरती आपले पिंट्याजी वेशवीकर यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळाली. चला आपण सुद्धा आरती घेऊया. चला छान असं हे वेशवीकर परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा स्वतः पिंट्याजी वेशवीकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गणपती बाप्पा मोरया. संपूर्ण वेशवीकर परिवार आणि मंदारजी वेशवीकर आणि त्यांचा परिवार आणि ही त्यांची छकुली छान नद घालून आज गौराईच्या निमित्ताने सजलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अश्विनीताई सुद्धा आहेत. अश्विनीताई नमस्कार. आणि सहपरिवार वहिनी सुद्धा आहेत. पिंट्याजींच्या मिसेस वहिनी नमस्कार. आणि या ठिकाणी छान असं डेकोरेशन गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला पिंट्याजी वेशवीकर यांच्या निवासस्थानी छान डेकोरेशन पाहायला मिळालेलं आहे. श्री स्वामी समर्थांचं हे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि कलियुगी अवतार श्री दत्त अवतार यांनी या ठिकाणी गणपती बाप्पांच्या या डेकोरेशन निमित्ताने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे राम कृष्णच कलो श्रीपाद श्री वल्लभ. खरंच या कलियुगात श्री दत्त अवतार आपल्याला या ठिकाणी पिंट्याजी वेशवीकर यांच्या निवासस्थानी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपले दादा सुद्धा पाहायला मिळतात. दादा नमस्कार. आणि गणपतीच्या शुभेच्छा. तुम्ही मुंबईला असतात? मुंबईला असतात दादा. आणि पुन्हा एकदा आपल्याला वेशवीकर परिवार आपल्याला पाहायला मिळत आहे. ताई आवर्जून गेल्या वर्षी सुद्धा होतीस ना ताई? गेल्या वर्षी सुद्धा गणपतीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी यांची ओळख पिंट्याजी आम्हाला सांगा. आमचे मिसेसचे भाऊ आहेत. भाऊ आहेत का? म्हणजे मेहणे तुझे. बघा पिंट्याजींचे मेहणे आहेत. आणि स्वतः मंदारजी वेशवीकर बिजापूरवरून आलेत गणपती दर्शन घ्यायला. बिजापूरवरून आलेत. आणि श्रीवर्धन कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. आपल्या पिंट्याजींचे मेहणे आहेत. छान वाटतंय ना श्रीवर्धन? बघा श्रीवर्धन मध्ये केव्हाही आलात तर कोणी आठवणी घेऊन जात असं श्रीवर्धन. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि आपल्याला ताई सुद्धा दिसते. ताई तुझं नाव काय? आराध्या. बघा आराध्या सुद्धा आहे. आणि या ठिकाणी आपल्या आई दिसतात. बघा आई तर आपल्याला भजनाला जाताना दररोज दिसतात. कलावती आईंच्या भजनाला दररोज जातात त्या. आणि छान असं नामस्मरण आणि भक्तिमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि दादांच्या मिसेस सुद्धा आलेल्या आहेत. नमस्कार. आणि हा हसत खेळत असंच कुटुंब राहावं ही श्री गणेश चरणी आणि समर्थांच्या चरणी असंच निवेदन आपलं आहे. चला तर आपण अजून सुद्धा गौरी गणपती पाहणार आहोत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण गौराईचं छान असं दर्शन करतोय. बघा छान असं गौराईला सजवलेलं आहे. वेशवीकर परिवारांची ही गौराई आपल्याला पाहायला मिळते. गणपती बाप्पा बोलया. मंगल मूर्ती बोलया. उंदीर मामा की जय. चला छान असं गौरी गणपतीचं आपल्याला दर्शन होत आहे. पिंट्याजी वेशवीकर यांच्या ठिकाणी सुद्धा छान असं डेकोरेशन केलं होतं ते आपल्याला पाहायला मिळालंय. आणि मी आत्ता आलेलो आहे ते म्हणजे आपल्या रशीदजी बोरकर आपले जे मित्र आहेत रशीद बोरकर बंटी बोरकर यांच्या घरी आलेलो आहोत. आणि यांच्या ठिकाणचा सुद्धा गणपती बाप्पा गेल्या वर्षी आपण पाहिला होता. यावर्षी सुद्धा आपण दर्शन करणार आहोत. छान गेल्या वर्षी चांद्रयानचं डेकोरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावर्षी कोणतं डेकोरेशन केलंय ते आपल्याला पाहायला मिळेल. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन करूया. चला प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करूया आणि नंतर आपल्याला छान असं डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळणार आहे. दगडूशेठ हलवाईची ही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. छान असं हे डेकोरेशन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि राणी वहिनी आहेत. राणी वहिनी नमस्कार. आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा वंश सुद्धा आहे. वंश नमस्कार. वंश आपल्या राखीताईचा मुलगा आहे. राखीताई नमस्कार. राखीताई खास मुंबईवरून दरवर्षी येते. दरवर्षी येतेस ना गणपती बाप्पासाठी. आणि या ठिकाणी आई सुद्धा आहेत. आई गणपतीच्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा. आणि आपली यशवी सुद्धा आहे. यशवी आणि विश्व. बघा विश्व कितवीला गेलास? फर्स्टला. बघा विश्व जो आपला मित्र आहे बंटी याचा मुलगा आहे. माझा क्लासमेट बंटी आहे त्याचा मुलगा विश्व. आणि यशवी. यशवी कितवीला आहेस? मी आता डिप्लोमा करते. डिप्लोमा करतेस? कोणती ब्रँच आहे? कम्प्युटर इंजिनियर. कम्प्युटर इंजिनियर. बघा आणि आपण
वंशला नाही विचारलं. वंश तू कितवी आहेस? चौथीला आहे. आणि राणीताई आम्हाला आता तुमचं डेकोरेशन बघायचं आहे. सगळे आतुरतेने वाट बघतायत की डेकोरेशन कोणतं केलंय ते दाखवा आम्हाला. या या बघा, आम्ही आपल्या समुद्रावरचं जे डेकोरेशन आहे माननीय सुनीलजी तटकरे आणि कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून जी त्यांनी मांडलेली ही प्रतिकृती आहे. आणि आपलं आई समुद्रदेवीचं रथ असे दोन आम्ही प्रतिकृती मांडलेले आहेत. छान असं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशनच्या बद्दल राणी वहिनीने आपल्याला सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतोय की आपल्याला हा रथ आई समुद्रदेवीचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी छान असा हा रथ आपल्याला पाहायला मिळतोय आणि फोटो सुद्धा त्यांनी छान असे लावलेले आहेत. इथे बघा आपल्याला प्रशांत पाटील यांचा फोटो दिसतोय. इथे आपल्या आई समुद्रदेवीचे पुजारी जे संदेशदादा आहे महेशदादा तुरे यांचं हे फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळत आहे. पण तुम्ही केव्हाही समुद्रावर गेलात तर तुम्हाला वॉकवे पाहायला मिळेल समुद्रावरचा. सेम तसाच वॉकवे या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे. बघा मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतोय. इथे कोळी राजा बघा आपल्याला पाहायला मिळतोय जाळं फेकताना. सेम समुद्रावर आपल्याला हे पाहायला मिळेल कोलंबी जे 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 स्कूल ऑफ आर्ट्सवाल्यांनी स्पेअर पार्ट पासून बनवलेली आहे तीच या ठिकाणी आपल्याला ही कोलंबी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपल्याला बघा वॉकवेवर सर्वजण चालताना सुद्धा पाहायला मिळतात. आणि जो श्रीवर्धन नाव आहे सेम तसंच नाव या ठिकाणी यांनी हे साकारलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जशी पगडी आहे जहाज आहे शिप आणि नारळ सुपाऱ्यांची बाग सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि खेकडा जो आपल्याला पहिल्या एंट्रीला पाहायला मिळतो खेकडा स्पेअर पार्ट पासून बनवलेला खेकडा या ठिकाणी सुद्धा त्यांनी साकारलेला आहे. आपल्याला राणी वहिनींनी सुद्धा सांगितलंय की आपले खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रेरणेतून आणि आदितीताईंच्या यांच्या प्रेरणेतून हा साकारलेला सगळा समुद्रावरचा वॉकवे जो यांनी बनवलेला आहे. आणि छान असं हे बनवलेलं आहे. तुम्ही कुणी कुणी बनवलं तुम्ही? मी स्वतः बनवलंय आणि मला माझ्या मुलीनी यशवी आणि माझा भाचा नील आणि माझी नणंद राखीबाई यांनी मला मदत केली त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या म्हणजे सर्वांनी मिळून हे बनवलेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय की विश्व आहे आणि इथे आपल्याला यशवी सुद्धा यांनी सगळी मदत केलेली आहे आणि आईंकडनं त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. आणि राखीताई सुद्धा आहे त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. आणि दरवर्षी येतेस ना तू गणपती बाप्पासाठी? बघा राखीताई दरवर्षी येते. आणि छान आपल्याला कसा वाटला हा देखावा तो कमेंट्स करा. छान या ठिकाणी वॉकवे समुद्रावरचा जसाच्या तसा म्हणजे कोलंबी खेकडा या ठिकाणी चालताना ही मनुष्य आणि आपली ग्रामदेवता ही समुद्रदेवीचा रथ तो कमेंट्स करून जरूर पाठवा. चला पुन्हा एकदा आपण श्रींच्या चरणी नतमस्तक होतोय. छान असं दर्शन आपल्याला आपले मित्र रशीदजी बोरकर बंटी बोरकर यांच्या निवासस्थानी झालेलं आहे. राणीजी आप्पा कुठे गेले? नमस्कार. बघा आप्पा आपल्याला दिसतात. बघा आप्पा नमस्कार. आणि छान असं डेकोरेशन तुमच्या घरी झालेलं आहे आणि आपल्याला आई पुन्हा एकदा दिसतात. आप्पा काहीतरी सांगतात आपल्याला. हे डेकोरेशनची कमर आमच्या सुनबाईची आहे. सुनबाईची आहे. खरंच राणी वहिनींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण खरंच आज समुद्रावर सुद्धा तुम्ही रेस्क्यू टीम आहे तुमची. खरंच छान असं महिला श्रीवर्धन मध्ये कुठेही कमी नाही आहेत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतातच. आणि पुन्हा एकदा थँक्स बोलूया राणी वहिनींना. छोट्या कंपनीनं सुद्धा धन्यवाद बोलूया आप्पा. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आप्पाजींचा व्हिडिओ पण होता की आप्पांची वाडी खेरडी येतील. आप्पाची वाडी आपण पाहिलं होतं. आपल्याला कशी वाटली ती या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट्स करा. आणि पुन्हा एकदा या परिवाराला आपण धन्यवाद देऊया शुभेच्छा देऊया. मला छान असं दर्शन आपल्याला आपले मित्र बंटीजी बोरकर रशीदजी बोरकर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं तर झालंय पण या ठिकाणी साकारलेला हा देखावा आपल्याला पाहायला मिळालं. श्रीवर्धनचा वॉकवे तुम्ही पाहिला असाल तर या ठिकाणी हा साकारलेला आहे. एकदा जरूर येऊन भेट द्या आणि हा देखावा बघा. हुबेहूब तसाच्या तसा या सर्वांनी बोरकर परिवारांनी या ठिकाणी साकारलेला आपल्याला पाहायला मिळालं. राणी वहिनींना मदत जी आपली राखीताई आहे आणि संपूर्ण कुटुंबाने केलेलं आहे. राणी वहिनी काहीतरी म्हणतात, काय म्हणतात राणी वहिनी? जीवनदादा पहिल्यांदा तुझं खूप खूप धन्यवाद की तू आमच्या घरी येऊन आमच्या प्रतिकृती लोकांपर्यंत पोहोचवतोस. तसंच श्रीवर्धन मध्ये होणारे सण उत्सव कोणतेही कार्यक्रम असू दे ते तुझ्या मार्फत आम्हाला घर बसल्या इथेही आणि गावाच्या बाहेरही पाहायला मिळतात. त्यामुळे तुझंही खूप खूप धन्यवाद. असं काय नाही, एक छोटासा माझा प्रयत्न असतो की आपल्या श्रीवर्धन मध्ये
कोणकोणते सण साजरे होतात आणि श्रीवर्धन ही देवभूमी आहे आणि आपली ग्रामदेवता आई समजादेवीचं वरदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे असं आपलं श्रीवर्धन गाव हे जगाच्या कानाकोपऱ्यात जावं हीच माझी एक छोटीशी इच्छा असते की श्रीवर्धन हे काय आहे कळावं कारण का श्रीवर्धन ही देवभूमी आहे इथे असलेली दिव्यागर आपली सुवर्ण नगरी दिव्यागर हरिहरेश्वर जी ते दक्षिण काशी आहे असं आपलं श्रीवर्धन गाव आणि सर्व श्रीवर्धनकर हे सर्व प्रेमळच आहेत आपल्याला कसं वाटतं हे कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय छान अशी कला त्यांनी वडिलांकडनं घेतलेली आहे बघा बघा असं लांबून पाहिलं तर असं एक चित्र काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं.